जय जय रघुवीर समर्थ शुका सारिखे पूर्ण वैराग्य जासे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जय जय रघुवीर समर्थ सर्व समर्थ भक्तांचे चरणी वंदन करतो सकाळच्या आपल्या चिंतनाला सुरुवात करूया मनाचा श्लोक आपण चिंतनाला सध्या घेतलेला आहे यामध्ये आपण श्लोक बघतो एकशे सतरावा ले करू बापुडे दैन्यवाणी कृपा भाकिता तिथली भेटी देणे भगवंताची आराधना केली की तो आपल्या पाठी खंबीरपणे उभा राहतो पण तो उभा राहण्यासाठी म्हणून मी आराधना कशी करावी ह्याचं ह्या श्लोकामध्ये उदाहरण दिलेलं आहे कालपर्यंत आपण बघितलं की तो भक्तासाठी धावत येतो ध्रुव बाळासाठी तो धावत आला अवघ्या सहा महिन्यामध्ये प्रगट झाला जे योगी लोकांना वर्षानुवर्ष करूनसुद्धा प्राप्त नाही ते ध्रुव बाळाला अवघ्या सहा महिन्यात प्राप्त झालं भगवंताची कृपा झाली भगवंताने बघितलं याचा निश्चय आणि निश्चय बघून भगवंत प्रगट होत असतो हेच आपल्याला बघायचं आहे काल इथपर्यंत आपण बघितलं ध्रुवबाळ उपासना करतो म्हणजे काय करतो किती कडक उपासना केली सहा महिन्यामध्ये भगवंत प्राप्त होतो प्राप्त करून घेतलं याचाच अर्थ हल्लीच्या भाषेत बोलायचं झालं तर बेंचमार्क त्याने निर्माण केलं आपण म्हणतो ध्रुव हा तारा आहे ध्रुव हे पद आहे आणि पूर्वीच्या काळीसुद्धा म्हणजे ज्या वेळात आकाश रात्रीच्या वेळात नेव्हिगेशनसाठी तो तारा वापरला जात असे तो आढळ आहे याचा अर्थ काय आढळपद प्राप्त करून घेण्यासाठी वयोमर्यादामध्ये येत नाही आढळपद प्राप्त करण्यासाठी किती काळ असावा किती काळ लागतो ह्याचाही काही संबंध नाही सगळं अवलंबून आहे आपल्यावर मी उपासना कशी करतो आहे मी रोज सकाळी उठतो आंघोळ झाल्यानंतर काही ना काहीतरी प्रत्येकजण उपासना करत असतो ही जी माझी रोजची चालणारी उपासना आहे ही कशी करावी ध्रुव बाळाच्या उदाहरणावरनं लक्षात येईल आपल्याला समर्थ म्हणतात कृपा भाकिता दिधली भेटी देणे ते बापुडं दैन्यवान होतं त्याने जी कणखर अतिशय कठोर कणखर होऊन कठोर उपासना केली निश्चय केला त्याने ध्रुव बाळाने नारदांकडनं मंत्र घेऊन निश्चयाने बसला आणि एक एक महिना तीन दिवसाने ग्रहण करावं मग सहा दिवसाने मग अन्न ग्रहण करावं मग पाला पाचोळाच खावा मग नऊ दिवसाने पाणी प्यावं मग बारा दिवसांनी पंधरा दिवसांनी श्वास घ्यावा आणि मग पूर्ण कुंभक करावा असं एक, एक महिना तो पुढे 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 पाऊल टाकत गेला या देहाचं संपूर्ण विस्मरण झालं लक्षात ठेवा माझ्या देहाचं भान मला खूप आहे मी देवापासनं लांब आहे ज्या क्षणी मला माझ्या देहाचं भान कमीत कमी होत जाईल त्या क्षणी मी असं समजून जायचं मी भगवंताच्या जवळजवळ चाललो आहे आणि माझी उपासना योग्य दिशेने चालू आहे ध्रुव बाळाने ते करून दाखवलं बेंचमार्क निर्माण केला अतिशय लहान वयामध्ये आणि सहा महिन्याच्या कालावधीमध्ये त्याने स्वतःच्या देहाचं प्रेम देहाचं ममत्व देहभाव नाहीसा करून टाकला तो भगवत रूपच झाला असा जो झालेला आहे त्यासाठी भगवंत धावत येणार आहे कारण तो वेगळा उरलाच नाही कृपा भाकिता दिथली भेटी जेणे त्याने कृपा भाकलीन भगवंताकडे प्रार्थना केलीन भगवंत एकच एक तेवढं ध्येय ठेवलंन ह्याला म्हणायची उपासना एकरूप होऊन जाणे तिथपर्यंत आपलं ध्येय आहे आणि तो ध्रुव आहे अढळ आहे तो ह्याचं कारण तो बेंचमार्क निर्माण करून ठेवलेला आहे सगळ्या उपासकांसाठी अशी उपासना करायची आहे तर भगवंत लगेच प्राप्त होतोय चिरंजीव तारांगणी प्रेमखाणी तो चिरंजीव पद दिलं म्हणजेच भगवंताने त्याला ठेवून दिलं निश्चित करून सगळ्या भक्तांसाठी तुम्हाला भक्ती करायची आहे ना तुम्हाला उपासना करायची आहे ना की अशी करा ते भगवंताने सुरुवातीला रेखाटून दिलेलं आहे म्हणजे लहान मुलांना शिकवताना जसं सुरुवातीला लिहून देतात आणि त्याप्रमाणे अक्षर गिरवायला सांगतात त्याचप्रमाणे भगवंताने हे ठेवून दिलं चिरंजीव करून ठेवलं ध्रुव बाळाने पद मागितलं होतं आढळ आणि भगवंताने त्याला आढळपद दिलं निश्चय होता निश्चयाप्रमाणे त्याला आढळपद दिलं आणि त्याला तारांगणामध्ये सगळ्यांना दिसेल अशा ठिकाणी दिलं नुसतं दिलं नाही सगळ्या विश्वाला दिसेल अशा ठिकाणी स्थापित केलं नुपेक्षी कदा कारण त्याला आपल्या भक्तांचा अभिमान आहे असं समर्थ म्हणतात जय जय रघुवीर समर्थ